हॅलो फ्रेंड्स, नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून सहर्ष स्वागत करते. आज मी तुम्हाला तुमचे जर गुडघे दुखत असतील, तुमच्या गुडघ्यांमधून तुमच्या सांध्यांमधून कटकट असा आवाज येत असेल, तुमच्या सांध्यांमधील वंगण कमी झाल्यामुळे जर कटकट असा आवाज येत असेल, हाडं एकदम ठिसूळ झालेली असतील, तुमच्या जर नसा अशा पॅक झालेल्या जाणवत असतील, तर तुमच्या नसा मोकळ्या करण्यासाठी, तुमची सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी या सर्व समस्या संपवण्यासाठी आज या ठिकाणी आपण अत्यंत उपयुक्त असं एक औषध बनवलेलं आहे. या औषधाचा वापर केल्यामुळे तुमच्या सर्व समस्या संपणार आहेत. झोपलेला व्यक्ती नक्कीच चालू शकेल असा हा चमत्कारिक उपाय या ठिकाणी बनवलेला आहे. चला तर मग आता आपण उपायाला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे जायफळची पावडर बनवून घेणार आहोत. तर आपण सुरुवातीला, तर या ठिकाणी मी जायफळ आता किसून घेणार आहे. जायफळ सर्व गुण संपन्न असं हे आयुर्वेदातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. यामुळे आपल्या घशातील इन्फेक्शन बरे होते, त्याचबरोबर छातीमध्ये साठलेला कफ तो देखील कमी होण्यासाठी जायफळ अत्यंत उपयुक्त आहे. तर या ठिकाणी मी अर्धा चमचा एवढ्या प्रमाणामध्ये जायफळ किसून घेतलेलं आहे. तर आपण आता उपायाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चला तर मग आता आपण उपायाला सुरुवात करूयात. त्यासाठी आपण या ठिकाणी एक पात्र घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक चमचा एवढ्या प्रमाणामध्ये खोबरेल तेल घेणार आहोत. या ठिकाणी एक चमचा मी तेल घेतलेलं आहे. तर आपण सुरुवातीला हे तेल गरम करून घेऊयात. तर या ठिकाणी आपलं हे जे तेल आहे ते गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण सुरुवातीला अर्धा चमचा जायफळची पूड ॲड करणार आहोत आणि अर्धा चमचा आपण त्यामध्ये हळद ॲड करणार आहोत. आणि हे सर्व घटक आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 1 ते 2 मिनिटे आपण हे तेल व्यवस्थित असं कढवून घेणार आहोत, जेणेकरून हळदीमधील आणि जायफळमधील जे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत ते आपल्या या तेलामध्ये उतरतील आणि आपलं हे तेल एकदम असं गुणकारी तयार होईल. तर या ठिकाणी 1 मिनिट आणखी आपण हे तेल व्यवस्थित असं कढवून घेणार आहोत. या तेलाचा सुगंध खूपच असा घरामध्ये दरवळत आहे. जायफळचा यामध्ये जो स्मेल आहे तो अतिशय छान असा येत आहे आणि या ठिकाणी आपलं हे जे तेल आहे ते व्यवस्थित असं कढलेलं आहे. तर आता मी गॅस बंद करून हे तेल एका वाटीमध्ये काढून घेणार आहे. आपलं हे आयुर्वेदिक असं सांधेदुखीवरील औषध तयार झालेलं आहे. तर फ्रेंड्स, या औषधाचं आणखी हे तेल गरम आहे परंतु थोडंसं कोमट असताना याचं जर तुम्ही, म्हणजे जर तुमचा कोपर दुखत असेल, गुडघे दुखत असतील, तर त्या ठिकाणी या तेलाने साधारणतः 10 मिनिटे मसाज करायचे आहे संध्याकाळी झोपण्यापूर्वी. आणि हे लावल्यानंतर ते रात्रभर आपल्या गुडघ्यावरती तसंच ठेवायचं आहे आणि सकाळी तुम्ही त्याचा रिझल्ट नक्कीच जाणू शकता. तर फ्रेंड्स, हा जर उपाय तुम्ही नक्की केलात, जो काही तुमचा सांधेदुखी, गुडघेदुखी याचा जो त्रास आहे तो तुमचा फक्त 2 ते 3 दिवसामध्ये नक्कीच संपुष्टात येणार आहे. जो व्यक्ती बसलेला असेल, म्हणजे ज्या व्यक्तीला चालता येत नाही, अशा व्यक्तीने जरी हा उपाय केला तर त्यांना ती व्यक्ती नक्कीच चालू शकते. तर फ्रेंड्स, अत्यंत साधा सोपा आणि इफेक्टिव्ह असा हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ, ही जर माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा. तसेच नो एव्हरीथिंग हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. नवीन विषयाचं लवकरच भेटू, तोपर्यंत धन्यवाद.